शांतता राहायला आवडतं. म्हणजे तुला काय सांगायचं? एवढंच म्हटलं की मला शांत राहायला मला हा म्हणजे मला पटकन कंट्रोल नाही होत, पण मी टेक मध्ये हसणार नाही याची पूर्ण काळजी. बाबा अजून तो पर्सन आला नाही सापडलाय. सोनी मराठी वाहिनीवरील कुमारसदार मात्यांचा घोडा मसाला या मालिकेच्या सेटवरती आत्ता मी आहे. आणि आत्ता मी गाठलेला आहे दोघांना, म्हणजेच ते दोघे जिथे पेअर आत्ता सध्या खूप गाजते सोनी मराठी, तो तसे आहात तुम्ही महिमा आणि अनुष. येस, आणि आज आपण किओशी हा गेम आपण खेळणार आहोत, म्हणजे हा किती. सो माझा पहिला प्रश्न आहे, सेटवरती भीरा कोण येतो? नाही म्हणजे सध्या तरी आम्ही सगळे येतच आहोत. नवीन नवीन मालिका आहे म्हणून सध्या आम्ही खूप असे वेळेवर येतो. ओके, सध्या जास्त बडबड तुमच्या मला शांत राहायला आवडतं. मी एवढंच म्हटलं की मला शांत राहायला आवडतं, बडबड असं नाही, पण आम्ही खूप कमी आमचे सीन्स पण आतापर्यंत थोडे कमी. आणि आम्ही असलो इथे की खूप असं कामातच की त्यातच वेळ निघून जातो. सगळ्यात हेअर्स वगैरे करण्यात बिचारीला वेळ जातो. आमचं कसं ते आर्टिस्ट कोण आहे? मी डेफिनेटली नाही. आम्ही क्लेमच करू शकत नाही वनटेक वगैरे. ओके, पण खूप पण नाही, खूप पण नाही, नॉर्मल जेवढे. ओके, शूटिंगच्या सेट वरती तुमच्या दोघांपैकी मस्ती कोण करतो? मस्ती आम्ही दोघे सेम मस्ती आमची मुलं आमच्या आमच्या तुमची मस्ती खूप अशी होत असते की जे फक्त आम्हालाच कळते किंवा ते लुक मध्ये होऊन जात. ओके, तर कसं असतं की बऱ्याचदा चेंज ओव्हर असतो, शिफ्टिंग असतं, त्याच्यामध्ये बऱ्याचसा वेळ मिळतो, कधी कधी गॅप असते, तुमचा शॉर्ट नसतो त्या वेळेला. सो एक नॅप कोण घेत त्या गॅप? मी प्रत्येक माझं पण लॅप्स नाही होत, कारण माझं असं ते होतं की मी झोपलो की मग ते सगळं ब्रेक होणार, म्हणून लॅप्स मोस्टली अवॉइड करतो. तुम्ही सगळे एकत्र असतात 12-14 आपण एकत्र जेवतो आणि आपले किंवा टेक सोबत असतात. सो या सगळ्यांना तुम्हाला काय ऑब्झर्वेशन आहे? आम्ही दोघे म्हणजे मी तेवढं नाही खात जास्त काही, म्हणजे किंवा मला असं फूड मी आहे, मला चमचमीत खायला खूप आवडतं, पण तेवढाच कंट्रोल. सेट वरती असं काही प्रॉपर सुरू नाही झालं की स्विगी करा आणि झोमॅटो करा अजून तरी नाही, पण आता आपल्याला माहिती आहे ना की येतं, आता होऊ शकतं याच्यापुढे सुरू. ओके, सो आता शॉर्टच्या व्यतिरिक्त किंवा मध्येच काहीतरी रिटेक्स वगैरे होतात तर मध्येच कोणातरी हसायला येतं, सो तुमच्या दोघांपैकी कोण जास्त हसत? मला हा म्हणजे मला पटकन कंट्रोल नाही होत, पण मी टेक मध्ये हसणार नाही याची पूर्ण काळजी. रिहर्सल मध्ये बऱ्याचदा असं खोकला वगैरे होतं, टेकच्या वेळेपर्यंत कळत की नाही. तुमच्या दोघांचं काय ऑब्झर्वेशन आहे? दोघांमध्ये फोन वरती सगळ्यात जास्त कोण असत? फोन वरती नाही, माझा फोन तर मी नाहीच वापरत मोस्टली, मी अवॉइडच करतो कधी कधी. त्यानंतर वेळेच्या बाबतीत कोण काटेकोर आहे दोघांपैकी? काटेकोर असं नाही, आतापर्यंत आम्ही खूप असं नवीन नवीन शोधा, आम्ही सगळं प्रॉपर प्रॉपर टाइमवर करण्याचा प्रयत्न तरी करतो. हो, पण ते इकडे तिकडे दोन पाच दहा मिनिटं इकडे तिकडे होतं, बाकी जास्त काही हे नाहीये, 5-10 मिनिटातच बफर टाइम जो आहे तो आहे. तुम्हाला काय ऑब्झर्वेशन आहे तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त गॉसिप? आम्ही तरी अजून नाही प्रेक्षकांना किती आवडते काय कुणाचे काय रिएक्शन येतात ह्यातच सध्या खूप वेळ जातो. सो गॉसिप डायरेक्टर पण जर गॉसिप झाली तर कुठला विषय असेल?
तर मग ते कळेल त्यावेळेला नव्याने की कोण आहे बाबा. अजून तो पर्सन नाही सापडलाय वगैरे असं नाही की आम्ही दोघे बट इम्पॅक्ट सेटवर कोणी ग्लोबली इन टू गॉसिप्स. ओके सो आता मालिका खूप गाजते, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल? आता तुमचे 25 एपिसोड्स तुमचे पूर्ण झालेले आहेत ऑलमोस्ट, काय सांगाल प्रेक्षकांना? हेच सांगू की 25 मार्क आहे, अजून खूप होणार आहे, खूप काही काही येणार आहे. सो ते बघत राहा, स्टे ट्यून्ड, आणि आम्ही खूप नवीन गोष्टी आणि नवीन प्रसंग घेऊन तुमच्यासमोर येतोय. सो त्यासाठी मालिका नक्की बघा. थँक्यू सो मच आणि छान यश मिळू दे तुमच्या मालिकेला आणि आज वेळात वेळ काढून अगदी तुमचा तर सीन लागलेला आहे. सो अशाच वेळ तुम्ही अतिवर्षीचा तुम्ही गेम खेळला. आय अप्रिशिएट फॉर दॅट अँड थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.